शेगाव आणि खामगाव येथे कोरोना बाधित रुग्ण संख्या पोहोचली 28। शेगावातील रुग्ण मंदिर रोड परिसरातील शेगावात रामदेव बाबा नगर तर खामगावातील जिया कॉलनी येथील रुग्ण। रुग्णांच्या संपर्कातील हायरिक्स व लोरिक्स कॉन्टॅक्ट मधील व्यक्तींचे ट्रेसिंग सुरू। परिसर सील करण्याचे काम हे सुरू। बुलढाणा जिल्ह्यात आणखी 2 जणांचे कोरोना संसर्गाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 1 रुग्ण हा खामगाव तर 1 रुग्ण शेगाव येथील आयसोलेशन कक्षात आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही आता 28 वर गेली आहे। खामगाव येथील आयसोलेशन कक्षात असलेली महिला ही पॉझिटिव्ह आली असून ती खामगाव येथील जिया कॉलनी येथील असल्याचे समजते। दुसरीकडे शेगाव येथील रामदेवबाबा नगर मधील 1 सफाई कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे। त्या शेगाव येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते। त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे। प्रकरणी आता शेगाव येथील आरोग्य अधिकारी व त्यांचे पथक सध्या या रुग्णांच्या संपर्कातील हायरिक्स व लोरिक्स कॉन्टॅक्ट मधील व्यक्तींचे ट्रेसिंग करत असून हायरिक्स कॉन्टॅक्ट मधील व्यक्तींना क्वारंटाईन करून रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या आता 28 झाली आहे। दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना संसर्गाचा धोका सातत्याने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे।